तुम्ही म्हणताय हे सत्य आहे, परंतु काय असत त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो. समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही. सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो. माझे मराठी भोळे आहेत, इमानदार आहेत, त्यांना वाटलं की नाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे. देतील विना अट आले मग सरकारचं काम होत. जसं बाकीच्यांना जशाला तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असत पुढे चालून हे विश्वासघातकी होणार आहे, तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असतं. आमचं आहे ते जशाला जसं द्या. कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही, त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारनं शान व्हावं, आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं. छात्या बोलू नका, मराठे तरी 288 पाडीत असतील, तरी पण मराठे पाडीत असतील हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचा वाटोळा करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या स्वराज्य कायद्याला ठामपणे विरोध केला, त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. काय म्हणावं, द्या म्हणावं नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा, ते संविधानानं दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो. त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले. आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे, आणि आम्ही ते घेणार आहेत, 100% घेणार आहेत. आणि ओबीसीतून